Hello students, welcome you all in basic science chemistry lecture. In previous lecture, we have discussed about the process of galvanizing. In galvanizing, coating of zinc is carried out on base metal, that is Fe. That process we have discussed in previous lecture. That is how the galvanizing process takes place. Method 1, first dip in concentrated H2SO4 to remove oxide layer, to remove impurities. Second, in water to remove acid. Third, in hot air to remove water. Fourth, in molten zinc. And above that, there is coating of, there is a covering of ammonium chloride flux. रोल काय आहे ते आपण असं तिथं बघितलं. हिज रोल इज टू रिमूव्ह ऑक्सिजन प्रेझेंट. जो काय ऑक्सिजन प्रेझेंट आहे तर रिमूव्ह करायला काम करत आहे ammonium chloride flux. आणखी काय कोटिंग व्हावे, दॅट कोटिंग विच टेक्स प्लेस, दॅट कोटिंग इज इनप्रॉपर. कधी काही दिली जात असेल, काही काही कमी असेल, त्यामुळे काय करतो आपण नेक्स्ट स्टेप मध्ये करतो आपण डीप पास थ्रू हॉट सॉरी हेवी रोलर. डीप पास थ्रू हेवी रोलर टू रिमूव्ह द अनवॉन्टेड मटेरियल. जे काय अनवॉन्टेड सब्स्टन्स असेल तो रिमूव्ह करण्यासाठी काय केलं आपण, हेवी रोलर म्हणून पास केलं. अँड ऍट द एंड वी पास थ्रू अनिलिंग चेंबर. आणि चेंबर काय करतोय, जे काही स्ट्रेस असेल तो रिमूव्ह करून एक कोटिंग स्मूथ करण्यासाठी मदत करतोय. ठीक आहे, हे आपण लास्ट बघितलं होतं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत की गॅल्वनाइझिंग केलेले इन्स्ट्रुमेंट आपण कुठे वापरू शकत नाही. पहिले आपण बघूया कुठे वापरू शकतो, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ गॅल्वनाइझिंग. गॅल्वनाइझिंग केलेले इन्स्ट्रुमेंट आपण कुठे कुठे वापरू शकतो. रुटीन पत्रे असतात, त्या पत्र्यावरती झिंकची कोटिंग असते. फेन्सिंग वायर, पाईप, बोल्ट, स्क्रू, बकेट, टब, त्यांच्यावरती आपण झिंकची कोटिंग करतो. ठीक आहे, रुटीन फेन्सिंग वायर, पाईप, बोल्ट, नेल्स, स्क्रू, बकेट, टब, यांच्यावरती आपण कोटिंग करतो ती असते झिंकची कोटिंग. परंतु जे इन्स्ट्रुमेंट आपण जेवणासाठी वापरतोय, म्हणजे जेवणाचा डब्बा असेल, काही फूड पॅकिंग इंडस्ट्री मध्ये आपण जे काही मेटलचे डिवाइस वापरणार आहे, त्या डिवाइस मध्ये आपण झिंकची कोटिंग करत नाही. अ डिवाइस विच इज यूज फॉर स्टोरिंग द फूड स्टफ फॉर फूड मटेरियल, देअर वी कांट यूज झिंक कोटेड इन्स्ट्रुमेंट. जे इन्स्ट्रुमेंट आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मध्ये वापरतोय किंवा फूड स्टोरेजसाठी वापरतोय, त्या फूड स्टोरेजसाठी वापरलेल्या इन्स्ट्रुमेंटच्या व्हॅल्यू, तिथे कोटिंग साठी आपण स्टोरेजसाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतोय, दॅट इन्स्ट्रुमेंट इज नेवर मेड अप ऑफ झिंक कोटिंग. म्हणजे त्याच्यावरती गॅल्वनाइझिंग केलेली नसावी, कारण दॅट झिंक रिएक्ट विथ ऍसिड विच इज प्रेझेंट इन द फूड अँड after reaction of zinc with acid a poisonous substance is formed which is harmful to health. म्हणजे तुमचं जे काही झिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, that zinc react with acid which is present in food and after reaction of that acid with the food, sorry, after reaction of acid which is present in food of zinc, whatever the product is formed, that product is poisonous.
दॅट इज डेंजर टू ह्युमन हेल्थ. म्हणजे तुमचा झिंक जो आहे तो ऍसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जो काही प्रॉडक्ट तयार होतो दॅट प्रॉडक्ट इज पॉयझनस, हार्मफुल टू हेल्थ. आपल्या हेल्थसाठी तो हार्मफुल असतो. म्हणून झिंक कोटिंग केलेले इन्सुलिन आपण कधीच कधीच फूड प्रोसेसिंग मध्ये किंवा फूड स्टोरेज साठी वापरत नाही. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. विच इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री दॅट इज जनरलाइज इन बोथ अँड नन ऑफ दिस. आन्सर काय? जनरलाइज इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज फॉर फूड स्टोरेज किंवा झिंक कोटेड इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज फॉर फूड स्टोरेज. ज्याच्यावरती झिंकची कोटिंग केली असे इन्स्ट्रुमेंट आपण फूड प्रोसेसिंग मध्ये वापरू शकत नाही. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट मेथड दॅट इज टिनिंग. टिनिंग टिनिंग मध्ये काय आपण आपण नावच दिले काय टिनिंग. टिन वापरला जातो मोल्टर शेप मध्ये. इन द प्रोसेस ऑफ टिनिंग वी यूज टिन फॉर कोटिंग. फॉर्म्युला काय टिन चा? टिन चा फॉर्म्युला आहे HCN, स्टेनस स्टेनस टिन. आपण टिनिंग मध्ये वापरतोय टिन. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ कॅथोलिक ऑनोलिक. आता शिकलो आता कोणते एक्झाम्पल दे की कॅथोलिक प्रोफेशन म्हणजे टिन कसं आहे लेस रिएक्टिव्ह आहे टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट असं ऍसिड बेस मॉइश्चर याच्यात टिनवरती असं फरक पडत नाही. त्यामुळे आपण शेवटी टिनची कोटिंग करतो. आता इथे प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस आपण शिकलो एक पास थ्रू कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 62 डिग्री सेल्सिअसला, देन पास थ्रू वॉटर, देन पास थ्रू हॉट एअर पण सेम. नंतर इथे आपलं असतं NH4 सेल फ्लक्स. इथे असणार आपलं NH4 सेल फ्लक्स ते पण सेम. इथे काय असणार आपला इथे मित्रांनो सॉरी इथे आपला असेल NH4 सेल फ्लक्स. इथे असणार आपला काम काय तुम्हाला माहिती ऑक्सिजन रिमूव्ह करायचं आणि इथे तुमचं असणार आहे मोल्टन टिन. काय आपण आपण मोल्टन टिन आपण इथे वापरले. मोल्टन टिन काय करतोय कोटिंग मध्ये आपण वापरतोय. फक्त कसं लावले मित्रांनो उद्या प्रोसेस सेम आहे परंतु एकदा का मोल्टन टिनची कोटिंग झाली मोल्टन टिनची कोटिंग केल्यानंतर मोल्टन टिनची कोटिंग केल्यानंतर पुढे आपण जे हेवी रोल मध्ये पास करतो हेवी रोल मध्ये पास करण्याच्या पहिले हा जो प्रोसेस दिसतो तुम्हाला म्हणजे मोल्टन टिन मध्ये बाहेर गेला आफ्टर पास थ्रू मोल्टन टिन इमिडिएटली वी विल डीप इन सुटेबल ऑइल. सुटेबल ऑइल सॅम्पल मध्ये त्याला आपण डीप करतोय. इथे आपण कोणतं ऑइल वापरलंय पाम ऑइल वापरले. पाम तेल आपण जे म्हणतोय ते आपण वापरले. कशासाठी वापरतोय लक्ष येईल जे काय पाम ऑइल आहे ते काय करतोय ज्यावेळेस आपण मोल्टन टिन बाहेर काढतोय मोल्टन टिनच टेम्परेचर जास्त असणार आहे. ऍट हाय टेम्परेचर जी रिएक्टिव्हिटी वाढलेली असणार आहे. आपण शिकलोय रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर. आपण म्हणतो मोल्टन टिन हे टेम्परेचर असते आणि टेम्परेचर वाढल्यामुळे झिंक बिकम स्लाइटली ऍक्टिव्ह. इट मे रिएक्ट विथ ऑक्सिजन अँड इट विल फॉर्म ऑक्साइड बीम. टिन जो आहे टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतंय ऍक्टिव्ह होतंय. ऑक्सिजन सोबत रिएक्ट होऊ शकतो
आणि त्याची तीनची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होऊन तीन ऑक्साईड फॉर्मेशन होऊ शकतं, ज्याच्यामुळे कोटिंग तुमची इम्प्रॉपर होऊ शकते. त्यामुळे ते रिमूव्ह केल्यानंतर ज्या आपण मोल्टन बाथमध्ये वाहत काढणार त्यावर आपण त्याला ऑइल मध्ये डीप करतोय. टेम्परेचर कमी करण्यासाठी ऑइल सोबत रिएक्शन होत नाही आणि टेम्परेचर सडनली तिथं कमी होण्यासाठी महत्व होते. आपण वॉटर वापरू शकत नाही, वॉटर मध्ये H2 आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर. ऑक्सिजन एंटर झाला तर पुन्हा ऑक्साईड डिफिल होऊ शकते. म्हणून आपण वॉटर मध्ये डीप न करता आपण ते ऑइल सॅम्पल मध्ये डीप करतोय. टेम्परेचर रूम टेम्परेचर आणण्यासाठी आणि तुमचं जे टीन आहे हाय टेम्परेचरला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून त्याची ऑक्साईडची फिल्म फॉर्मेशन व्हायला नको. म्हणून आपण काय करतोय आफ्टर पासिंग थ्रू मोल्टन टीन, मोल्टन टीन मला पास केल्यानंतर इथून आपण काय करतोय पास करतो त्याला सुटेबल ऑइल मध्ये. काम काय रोल काय पाम ऑइलचा टेम्परेचर कमी करून ऑक्साईड फॉर्मेशन होऊ द्यायचं नाही त्या टीमचं. कारण जर ऑक्साईड फॉर्मेशन झालं तर कोटिंग प्रॉपर होणार नाही. आपल्याला प्रॉपर कोटिंग पाहिजे म्हणून आपण तिथे पाम ऑइल मध्ये त्याला डिप करतो. आणि मग एकदा इश्यू मध्ये आपण रिमूव्ह केलं बाहेर मग आपल्या काय म्हणते तीन कोटेड इन्स्ट्रुमेंट. आता टीम कसा आहे लेस रिएक्टिव्ह ऍसिड बेस मॉइश्चर याचा जास्त फरक पडत नाही. जोपर्यंत कोटिंग सेफ आहे तोपर्यंत इन्स्ट्रुमेंट आता काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपण गॅलवन केले इन्स्ट्रुमेंट वापरू शकत नाही ते आपण शिकलोय. पण आपण कोणते वापरतो मग टीनिंग केलेले इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. इन्स्ट्रुमेंट विच इज टीन त्याच्यावर टीनिंग केलेले टीनची कोटिंग केलेली असे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. समजतंय विद्यार्थी मित्रांनो सिम्पल कन्सेप्ट आहे. गॅलवायझिंग आणि टीनिंग मध्ये आपण जी प्रोसेस बघितली स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन सेम, स्टेप नंबर टू सेम, स्टेप नंबर थ्री सेम इन बोथ, बरोबर. फक्त स्टेप नंबर फोर मध्ये काय होतं तिथे मोल्टन झिंक होता तिथे काय काय मोल्टन तीन असणार आहे आणि इथून बाहेर आलेलं असेल तुमच्या इथे असणार आहे पाम ऑइलचं मिक्सचर असेल जे आपण बघितलं होतं कडायगम मध्ये पाम ऑइल मध्ये घेतलं होतं. बाकी पूर्ण प्रोसेस सेम पाम ऑइलचा वापरायचं ऍज वॉटर मध्ये केलं तर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊ शकतो ऑक्साईडची फिल्म फॉर्मेशन होऊ शकते. ऑक्साईडची फिल्म फॉर्मेशन झालं तर कोटिंग प्रॉपर होणार नाही म्हणून वॉटर मध्ये आपण डीप करत नाही, बरोबर. हवेचा ऑक्सिजन सोबत कॉन्टॅक्ट मिळाला तर टीनची त्याची ऑक्साईड फॉर्मेशन होऊ शकतं. म्हणून आपण त्याला इमिडिएटली बाहेर निघाल्यानंतर त्याला पाम ऑइल मध्ये किंवा सुटेबल ऑइल सॅम्पल मध्ये आपण डीप करतो टू प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड ऑफ टीन. टीन ऑक्साईड फॉर्मेशन होऊ नये म्हणून आपण त्याला काय केलंय ऑइल मध्ये डीप केले. समजते. आणि कुठे वापरतो आपण त्याला वी विल यूज दॅट इन्स्ट्रुमेंट इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला वापरतोय, बरोबर. ऍप्लिकेशन बघितलं होतं आता टीनिंगचे काय ऍप्लिकेशन बघा. टीनिंग इज यूज फॉर स्टील शीट स्पेशली यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड. म्हणजे लगेच आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे तुमचे फ्रूट ज्यूस असतील किंवा तुमचे मिल्क प्रोडक्ट असतील ऑइल पॅकिंगचे काही डबे असतील, बरोबर. किंवा तिथे आपल्या घरामध्ये जे फ्रीजचे काही इक्विपमेंट असेल म्हणजे रेफ्रिजरेशन इक्विपमेंट असतील किंवा कुकिंग नसल्याची काही भांडे वापरणार आहेत ते कुकिंगचे इन्स्ट्रुमेंट रेफ्रिजरेशनचे जे काही इक्विपमेंट असतील फ्रूट ज्यूस साठी आपण जे काही स्टोअर करण्यासाठी वापरतोय किंवा ऑइल स्टोअर करण्यासाठी वापरतोय मिल्क प्रोडक्ट आपण स्टोअर करण्यासाठी जे काही वापरतोय तिथे आपण तीन कोटेड इन्स्ट्रुमेंट यूज करतोय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समज सर्वांना. इथे आपला टॉपिक नंबर सेकंड संपलेला आहे. करोजन अँड
ठीक है, विदाउट वेस्टिंग टाइम वी डायरेक्टली स्टार्ट विथ टॉपिक नंबर थर्ड, सर्वात सिंपल टॉपिक आणि आपल्या जीवाचा टॉपिक जे आपण नेहमी वापरतोय आपल्या डे टू लाईफ मध्ये, म्हणजे पेंट. ऑइल पेंट आपण वापरतोय घरामध्ये आपल्या डेकोरेशनसाठी, वॅर्निश, इन्सुलेटर वापरतोय, प्लास्टिक वापरतोय आपण, प्लास्टिक म्हणजे काय पॉलिमर, ऍडिव्ह वापरतो आपण, फेविकॉल म्हणजे काय स्टिक करण्यासाठी, दोन सरफेस जॉईन करण्यासाठी वापरतोय गम जे आपण म्हणतोय, ऍडिव्ह ते आपण वापरतोय, गाडीचा जो पार्ट असेल फ्रिक्शन होऊ नये म्हणून आपण जे ऑइल टाकतोय ते म्हणजे डुप्लिकंट ते आपण युज करतोय. त्यांच्याविषयी माहिती घेणार चॅप्टर म्हणजे पेंट, वॅर्निश, इन्सुलेटर, पॉलिमर, ऍडिव्ह अँड लुब्रिकंट. वन बाय वन आपण या टॉपिक विषयी माहिती घेणार, पेंट, वॅर्निश, इन्सुलेटर, पॉलिमर, ऍडिव्ह अँड लुब्रिकंट. सॉरी मित्रांनो, आता बघूयात आपण पहिलं टॉपिक, दॅट इज पेंट. पेंट ऑइल पेंट आपण बघितले डिफरंट कलरचे असतात, रेड, ब्ल्यू, येलो, नंबर ऑफ कलर आपण बघतो. पेंट हा जो पेंट आहे तो कशापासून बनलेला, कसा काय असतो, पत्र रोल काय असतो, जो पेंटचा कलर असतो तो कलर कसा मिळत असतो, याच्याविषयी माहिती आपण घ्याव फर्स्ट टॉपिक दॅट इज पेंट. पेंट इज मेडअप ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज पिगमेंट प्लस बेकल, बेकल लिक्विड. तर काय असं आपण पुढे बघणार, तुमच्या पेंटला जो स्पेसिफिक कलर आहे, रेड, ब्लॅक, ब्ल्यू, येलो, ऑरेंज, जो काही स्पेसिफिक कलर आहे, दॅट कलर ऑफ पेंट इज मेनली बिकॉज ऑफ पिगमेंट. पिगमेंट मग काय मिळतोय, तुमच्या पेंटला कलर मिळतोय, कलरिंग एजंट पिगमेंट. हे तुमचे जे पिगमेंट आहे, दॅट पिगमेंट इज ऍडेड इन सुटेबल लिक्विड, त्याची पॉलर वेकल, काय म्हणतो आपण वेकल. तर वेकल हे काय असतं, तर ओलाटाईल ऑइल, ड्राय ऑइल अँड नॉन ओलाटाईल ऑइल. तुम्हाला सांगितलं विषय मित्रांनो कसं लागते, मी काय सांगितलं होतं वेकल म्हणजे काय, सुटेबल लिक्विड, बरोबर, व्हेकल मीन्स सुटेबल लिक्विड आहे. लिक्विड म्हणलेलं आहे दॅट लिक्विड इज ऑब्टेन फ्रॉम ओलाटाईल ऑइल, नंबर वन, ड्राईंग ऑइल अँड नॉन ओलाटाईल ऑइल, ठिकाण म्हणलेले ऑइल सुटेबल लिक्विड. आता पेंट डिफिनेशन काय, पेंट इज अ मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट इन ड्राईंग ऑइल अँड हायली ओलाटाईल सॉल्व्हंट थिनर. आता बरं तुम्ही बघता ज्यावेळेस तुम्ही नवीन पेंट अप्लाय करतात घरामध्ये, पेंट लावल्यानंतर थोडा स्पेसिफिक स्मेल येतो, आपण म्हणतो वास येतोय पेंट वापरल्यानंतर, तो जो काही स्मेल असतो दॅट स्मेल इज बिकॉज ऑफ थिनर. त्या थिनरमुळे तुमच्या पेंटला स्पेसिफिक वास येतो. थिनर कसं आहे, होलाटाईल आहे, होलाटाईल म्हणजे काय, ते इव्हॅपोरेट होत आहे, साध्या मराठी भाषांतर म्हणतो की उडून जाते, बरोबर, ते सहजपणे लिक्विड फॉर्म मधनं गॅस फॉर्म मध्ये कन्वर्ट होते ऍट नॉर्मल टेम्परेचरला. असं जे केमिकल आहे जे सहजपणे इव्हॅपोरेट होते त्याला म्हणतो आपण थिनर. आता तुम्ही म्हणाल ते उडून जाणार आहे, ते पेंट सोबत नाहीये, मग आपण काय करतोय त्याला, सूत्र आपण बघावं पुढे.
सिनेरियो ऑब्जेक्ट इरेपर ऑब्जेक्ट आणि तुमचं जे ड्राइंग ऑइल आहे दैट ड्राइंग ऑइल गेट ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज म्हणजे काय ड्राइंग ऑइल असले ड्राइंग ऑइल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ ऑक्साइड लेयर विच इज स्टेबल एंड नॉन पोरस. ऑक्साइड जे फॉर्म करतोय इट विल फॉर्म ऑक्साइड लेयर विच इज स्टेबल एंड नॉन पोरस म्हणजे काय करतोय कम्प्लिटली कोट करतोय कम्प्लिटली प्रोटेक्ट करतोय तुमच्या बेस मेटलला. बरोबर काय कळलं तुम्हाला पेंटमध्ये काय असतं पहिली गोष्ट पिगमेंट पिगमेंटचं काम काय पेंटला कलर द्यायचं काम करतो पिगमेंट. दुसरी गोष्ट त्याला असतं थिनर जे इव्हॅपोरेट होतंय त्याला असतं ड्राई ऑइल ते ड्राईवर काय करतोय त्या ड्राई ऑइल रिएक्ट विथ ऑक्सिजन इट विल फॉर्म ऑक्साइड लेअर विच इज स्टेबल नॉन पोरस ऑक्साइड फिल्म. स्टेबल नॉन पोरस ऑक्साइडची फिल्म फॉर्म होते आणि तुमच्या फर्जात काय करते प्रोटेक्ट करते. आता पहिली गोष्ट आपण पेंट का अप्लाय करतो पेंटिंग का करतो व्हॉट इज द पर्पज ऑफ पेंटिंग. आपण लोकांच्या बरेचसे इन्स्ट्रुमेंट आपल्या घरामध्ये असतील बरोबर लोकांचे टेबल असेल स्टूल असेल किंवा चेअर असेल त्याच्यात आपण पेंट करतोय म्हणजे कारण काय पेंट केल्यामुळे काय होतं एक कोटिंग फॉर्म होते आणि कोरोलेम होत नाही गंध पकडत नाही महिलाची डाईप काय होते वाढ. बरोबर बरं आपण बघतो की लाकूड असेल लाकडावर पण आपण पेंट मारतो काय होतं त्याला दृश्य होत नाही आणि त्याची लाईट वाढते पाणी आपसो भरत नाही लाकूड वॉटर आपसो भरत नाही शिव लाईफ वाढते. बरोबर नंतर लाकडावर आपण पेंट केल्यावर काय होतं लाकडाला बुरशी लागत नाही. बरोबर कुठे जे काही किडे असतात बरोबर त्याला मधोमध झेपून काय काय बॅक्टर असतील इन्सेक्ट असतील जे त्या वूडची लाईफ कमी करू शकतात. बरोबर ते जे काही इन्सेक्ट असतील विच लोअर द लाईफ ऑफ दॅट वूड इन्सेक्ट किंवा बुरशी म्हणतो किंवा फंग आहे फंगी त्याला बुरशी लागत नाही आणि इन्सेक्ट मुळे त्याला वूडला फरक पडत नाही म्हणून आपण काय करतो पेंट अप्लाय करतो लोकांना आम्ही रस्टिक होत नाही आणि बरं काय होतं की पेंट करताना आपला एक दुसरा व्ह्यू काय असतो अस्थेटिकल लुक ज्याला म्हणतो अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे डेकोरेटिव्ह दिसलं पाहिजे दुसऱ्याला छान वाटलं पाहिजे त्यामुळे आपल्याला काय करतो बऱ्याचदा पेंटिंग करतो. बरोबर आणि स्मूथ सरफेस होतो दिसायला चांगलं दिसतं म्हणजे बघा फायदे बघा किती अट्रॅक्टिव्ह लुक असतो दिसायला चांगलं वाटतं सरफेस स्मूथ होतो लोकांवरती केलं तर लोकांना रस्टिंग होत नाही रस्टिंग झाल्याने म्हणजे लाईफ वाढते. बरोबर लाकडावरती केल्यामुळे वॉटर ऍप्सॉर्ब होत नाही जे काही इन्सेक्ट वूडवरती अफेक्ट करतात ते इन्सेक्ट त्याच्या अटॅक करू शकत नाही फंगी फॉर्मेशन होत नाही जे बुरशी आपण म्हणतो मराठीत की बुरशी लागत नाही त्यामुळे लोकांची पण लाकडाची पण तुमची लाईफ वाढते फक्त पेंट केल्यामुळे. बरोबर मग आता पेंट काय करतो आपण पेंटमध्ये कवर होतं कुठले क्रॅक लोक होत नाही पेंट कसा असतो जे काय फिल्म फॉर्म होते आता बरं आपण बघतो की लोखंडाच्यावरती एक आपण जी पेंटची जी फिल्म फॉर्म होते ती वॉशेबल असते सर पण आपण पाणी धुवून करून घेतो बरोबर ग्लॉसी एकदम शाईन करते म्हणून आपण काय करतोय पेंट अप्लाय करतो. आता पेंटमध्ये काय काय असतात ते बघूया त्यांनी इनग्रेडियंट ऑफ पेंट पेंटमध्ये काय काय करते व्हॉट इज द इनग्रेडियंट ऑफ पेंट विच इज ऑल्सो कॉल्ड कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट फर्स्ट पिगमेंट सेकंड ड्राई ऑइल
third flutter joy, fourth dryer, extender, plasticizer, and anti-skinning agent. One by one, एकमेकांविषयी आपण माहिती घेणार आहोत पुढे. आता होतं काय काय असं बघून घ्या. पिगमेंट, ड्राईंग ऑइल, ओलाटाईज ऑइल, ड्रायर, एक्सटेंडर, प्लॅस्टिसायझर अँड अँटी स्किनिंग एजंट. फर्स्ट पिगमेंट, सांगितलंय पिगमेंटचं काम काय आहे, तुमच्या पेनचा काय करतो तो कलर, इट विल प्रोव्हाइड, इट विल गिव्ह कलर टू द पेंट. तुमच्या पेंटला जो कलर आहे तो कलर देते काम कोण करते, पिगमेंट करतो. पिगमेंट गिव्ह स्पेसिफिक कलर टू द पेंट. स्पेसिफिक कलर तुमच्या पेंटला मिळणार आहे ड्यू टू पिगमेंट. दिसत नाही तरी थोडं टेम्पल वरती शिफ्ट करतोय. It will give specific color to the आता कुठला कलर, कुठला केमिकल, कुठला कलर देतोय त्याच्यात माहिती घेऊया. Just a minute, let me arrange that table properly. बघा विच पिगमेंट गिव्ह, पिगमेंट इज अ सॉलिड सब्स्टन्स विच गिव्ह कलर टू द पेंट. आता हा जो पिगमेंट असतो दॅट पिगमेंट इज अ फाईन साईज पार्टिकल विच इज मेड अप ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक ओरिजिन. म्हणजे एक तर ऑर्गॅनिक असू शकतात किंवा इनऑर्गॅनिक ओरिजिन मध्ये ते असू शकतात. ऑर्गॅनिक म्हणजे काय, कार्बन कंटेंट त्याच्यामध्ये असू शकतं, असे सब्स्टन्स which contain carbon as a one constituent. That carbon has to carbon containing. But the carbon has to be double organic. In a way, carbon should be dirt. Lead, mercury. So a carbon should be the rest of the carbon inorganic. Manje, depends on the paint day. That is pigment day. That pigment is organic or inorganic substance. They provide opacity. Opacity means that transparent nasle, apardarshak apne body manzwe. Apardarshak, kya tata ka insert nahi. As a non-transparent layer formation of that due to paint. Attractive look also. As a kutli kutli chemical output of one. Baga. व्हाईट लेड, झिंक ऑक्साईड, इसोफोन, इथेनियम ऑक्साईड, कुठला कलर तुम्हाला व्हाईट कलर. रेड ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड, विरिडियम रेड, क्रोम रेड, कुठला कलर रेड कलर. क्रोमियम ऑक्साईड मध्ये कोणता कलर मिळतोय, ग्रीन. ट्रुथियम ब्ल्यू केमिकल आहे त्याच्यामुळे मिळतोय ब्ल्यू कलर. कार्बन मुळे मिळतोय ब्लॅक कलर. ब्राऊन अंबर मुळे मिळतोय तुम्हाला ब्राउन कलर. तुम्हाला हा टेबल तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल, हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारतो, फॉर गिव्हिंग व्हाईट कलर विच केमिकल इज यूज, फॉर ग्रीन कलर विच केमिकल इज यूज, फॉर ब्लॅक कलर विच कलर इज यूज. कुठला केमिकल ऍज अ पिगमेंट म्हणून आपण वापरतोय कुठल्या कलरसाठी, हा टेबल तुम्हाला मी ते दिलेला आहे. तुमच्या नोट्स मध्ये पण हा टेबल आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारला जातो. त्याला असतो झिंक ऑक्साईड, आतापर्यंत विचारलेलं आहे झिंक ऑक्साईड, नंतर कार्बन, फेरिक ऑक्साईड, कुठला कलर देत आहेत तुम्हाला. याचा क्वेश्चन असा असतो बघा, व्हाईट अ पिगमेंट विच गिव्स व्हाईट कलर टू द पेंट इज अ केमिकल. पहिला ऑप्शन असेल झिंक ऑक्साईड, कार्बन, फेरिक ऑक्साईड अँड अदर काही पण केमिकल लागू शकतात. तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचं आहे. समजतंय पिगमेंटचं काम काय,
कलर द्यायचं काम आहे तुमच्या पेजला. कुठे कुठे केमिकल वापरल्या तर कुठला कलर मिळतोय हा टेबल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. दुसरं आहे ड्राईंग ऑइल. ड्राईंग ऑइल काय करताय, इट इज अ मेन फिल्म फॉर्मिंग कॉन्स्टिट्युएंट. तुम्हाला आपण याची शिकवली ड्राईंग ऑइल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साईड लेअर. बरोबर, ते ऑक्साईड जे फिल्म फॉर्म करतात आणि ती फिल्म तुमच्या पेटमध्ये पेट जे तुम्ही अप्लाय करताय, पेट अप्लायनंतर तुमचं जी काही कोटिंग फॉर्म झाली असती, दॅट कोटिंग इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ स्टेबल नॉन पोरस ऑक्साईड फिल्म. कोटिंग म्हणजे काय नसतं, तुमच्या मेटलच्या सरफेसवरती फॉर्म झालेली स्टेबल नॉन पोरस ऑक्साईडची फिल्म असते. द फिल्म फॉर्मिंग कॉन्सिस्टन्स ऑफ द पेंट इज अ ड्राईंग ऑइल. ठीक आहे, ड्राईंग ऑइल कसं असतं बघा, काही पेंट एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते वापर आपण, लिन्सिड ऑइल, सुंग ऑइल, कॅस्टर ऑइल, सोयाबीन ऑइल, फिश ऑइल, रोजिन ऑइल, मस्टर्ड ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, रॅपसीड ऑइल आर द एक्झाम्पल ऑफ ड्राईंग ऑइल. मग ते टेबल द्यायचे टाईप ऑफ ड्राईंग ऑइल, तुम्ही आपल्याला पर्सेंट ऑफ कॉन्जुगेटेड फॅटी ऍसिड आणि त्या ड्राईंग प्लेट कसा आहे त्याच्यात तुम्हाला टेबल दिलं आहे. म्हणजे कुठलं ड्राईंग ऑइल लवकर ड्राय होतं, कुठलं ड्राईंग ऑइल टाईम होतं, म्हणजे ड्राय क्विकली, ड्राय स्लोली, नॉट ड्राय क्विकली, हे तुम्हाला दिलेलं आहे ड्राईंग. याच्यामध्ये एकदम तुम्हाला काय विचारलं होतं, आतापर्यंत बऱ्याचदा आलेला प्रश्न म्हणजे दिसत नाही का, लेट मी इन्क्रीज द फॉन्ट ऑफ दॅट. पण वाटत आहे तुम्हाला बरं दिसेल. ड्राईंग इथे तुम्हाला काय असं राहते कुठले एक्झाम्पल बघा, लिन्सिड ऑइल आता बरं विचारले, कॅस्टर ऑइल, कॅस्ट्रॉल नाही बरं बरोबर, कॅस्ट्रॉल कंपनीत नाव आहे, लिन्सिड ऑइल, सुंग ऑइल, कॅस्टर ऑइल आर यूज ऍज अ ड्राईंग ऑइल. ड्राईंग ऑइलचं एक्झाम्पल दहा टेबल तुमच्या नोट्स मध्ये मी प्रोव्हाइड केला आहे, तो टेबल असा करायचा. कुठे वापरतोय ड्राईंग ऑइल, काय करते ऑक्सिजन सोबत तयार करते आणि ऑक्साईडची फिलिंग फॉर्म करते, जी कशी स्टेबल आहे, जी कशी नॉन पोरस आहे आणि एक कोटिंग फॉर्म करते. ठीक आहे, पुढचा कॉन्सेप्ट आहे प्रोटाइल ऑइल आणि रिमेनिंग आपण बघूया नेक्स्ट चर्चेला. ओके okay?